आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये। तर यामध्ये आपण एकदम नवीन प्रकारे अशी लग्न पत्रिका कार्ड आहे ते बनवणार आहोत। तर यामध्ये जेवढं काही आपण मटेरियल वापरले आहे, PNG असेल किंवा PLP असेल, त्याची लिंक आहे त्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत। तिथं सर्वात तुम्हाला खाली दिलेल्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर ती फाईल झिप असेल, झिपला फाईलला तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करायचं। एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी तुम्हाला पासवर्ड लागेल। पासवर्ड हा आपल्या व्हिडिओमध्येच कुठेही 2 स्टेप्समध्ये अशा प्रकारे तुम्हाला दिसून जाईल। तर तुम्हाला व्हिडिओ येतो पूर्ण पाहायचा आणि समजून घ्यायचा आहे। जर तुम्ही अजूनही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केलं तर नक्की जॉईन करून घ्या। तिथं आपण सर्व मटेरियल आणि अपडेट्स देत असतो। जर तुम्हाला काही अडचण असेल एडिटिंगविषयी तर तुम्ही डायरेक्ट मला इंस्टाग्रामला फॉलो करून मेसेज करू शकता। लग्नपत्रिका PLP फाईल बनवण्यासाठी तुम्हाला पिक्सल लॅब ॲप आहे ते ओपन करून घ्यायचं आहे। ह्यामध्ये जी आपण PLP फाईल दिलेली आहे त्यामध्ये तुम्हाला ही PLP फाईल आहे ती ॲड करून घ्यायची आहे। ॲड करून घेण्यासाठी काय प्रोसेस असते ती प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे। तर इथं वरती तुम्हाला 3 डॉट दिसतात त्याच्यावर क्लिक करा। ओपन डॉट PLPचं ऑप्शन दिसतं त्याच्यावर क्लिक करा। नंतर परत न्यू विंडो ओपन होईल, तुम्हाला इथं वरती .PLPचं ऑप्शन त्याच्यावर क्लिक करा। परत इथं तुम्हाला जिथं तुम्ही फाईल ती एक्सट्रॅक्ट केलेली असेल त्या फाईलमधलं तुम्हाला फोल्डरमधलं ती PLP फाईल आहे ती ह्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे PET न्यू मराठी लग्न पत्रिका .PLP नावाची एक फाईल आहे भेटलं तुम्हाला, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तो ओपन ऑन ॲड करून घ्यायचं आहे। जे काही तुमच्या बॅगचं बटन आहे ते दाबून घ्यायचं आहे, म्हणजे तुमची PL ची फाईल आहे ती तुमच्या पिक्सल लॅबमध्ये ॲड होऊन जाईल। तर अशा प्रकारे ॲड झाल्यानंतर तुम्हाला यामध्ये एडिट करायचं असतं ते टेक्स्ट एडिट करायचे असतात। तर टेक्स्ट एडिट करण्यासाठी तुम्हाला टेक्स्टवर क्लिक केला तर जिथं आपण टेक्स्ट दिलेलं ते सर्व टेक्स्ट तुम्ही एडिट करू शकता। आणि या जे टेक्स्टला आपण फॉन्ट लावलेला आहे ते फॉन्ट लावलेला आहे श्रीलिपी फॉन्ट लावलेला आहे, त्यासाठी तुम्हाला ते टेक्स्ट कन्वर्ट करून ह्यामध्ये पेस्ट करून घ्यायचा आहे। म्हणजे कन्वर्ट युनिकोड कन्वर्ट करून तो टेक्स्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे। त्यासाठी तुम्हाला इंडियन फॉन्ट कन्वर्टर ॲप आहे ते ओपन करून घ्यायचं आहे। तर इंडियन फॉन्ट कन्वर्टर ॲप आहे तुम्हाला प्ले स्टोअरवर भेटून जाईल। ते ओपन केल्यानंतर आपण जेवढे काय फॉन्ट वापरलेत ते सर्व श्रीदेव फॉन्ट वापरलेत, त्यासाठी आपल्याला श्रीदेववर क्लिक करायचं आहे। आणि जिथं काय तो आपला टेक्स्ट असेल तो टेक्स्ट आहे तुम्हाला इथं टाईप करून घ्यायचा आहे। टाईप करून घ्यायचं म्हणजे तुमचा कीबोर्ड आहे तो मराठी करून घेऊ शकतो, इथं टेक्स्ट आहे तो अशा प्रकारे तुम्ही इथं टाईप करून घेऊ शकता। तर मी इथं ऑलरेडी सर्व जे एवढे काही टेक्स्ट आहेत ते इथं अशा प्रकारे टाईप करून घेतलेले, तर मग इथून टेक्स्ट आहे तो अशा प्रकारे कॉपी करून घेणार आहे। कॉपी करून घेतल्यानंतर त्याला परत श्री युनिकोड खोलून तुम्हाला इथं जो टेक्स्ट आहे तो लॉन्ग प्रेस करून इथं पेस्ट करून घ्यायचा आहे। घेतल्यानंतर तुम्ही इथं टेक्स्ट आहे तो टाईप करून घेऊ शकता किंवा डायरेक्ट कॉपी करून घेऊ शकता। नंतर केल्यानंतर इथं टाईप केल्यानंतर तुम्हाला इथं युनिकोड सीधेवर क्लिक करायचं आहे, तो टेक्स्ट आहे तो खाली अशा प्रकारे कन्वर्ट झालेला असेल झालेला टेक्स्ट आहे तुम्हाला इथं कॉपीच्या ऑप्शनवर क्लिक करायचं, कॉपी करून घ्यायचा आहे। परत मल्टीटास्किंगमध्ये मोबाईल तुमचा पिक्सल लॅब ॲप आहे ते ओपन करून घ्यायचं आहे। घेतल्यानंतर इथं जो टेक्स्ट आहे तुम्हाला एडिट करायचं आहे त्या टेक्स्टला तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर याच्या ऑप्शनवर यायचं आहे, एडिटच्या ऑप्शनवर यायचं आहे। हा टेक्स्ट आहे तुम्हाला बॅकस्पेस घ्यायचा, बॅकस्पेस घेतल्यानंतर इथं बॅकस्पेस म्हणजे अशा प्रकारे घेऊ शकता आणि इथं लॉंग प्रेस करून ठेवायचं म्हणजे दाबून ठेवायचं। दाबून ठेवल्यानंतर जे तुम्हाला अशा प्रकारे इथं पेस्ट एक ऑप्शन येऊन जाईल, त्यावर पेस्ट करायचं म्हणजे तो आपण कॉपी केलेला कोड आहे जो कन्वर्टर आहे तो इथं येऊन जाईल। ओके केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा टेक्स्ट आहे तो एडिट झालेला असेल। जर टेक्स्टची साईज जास्त असेल तर तुम्ही टेक्स्टला क्लिक करून इथं स्क्रोल करून तुम्ही टेक्स्टची साईज इथून कमी जास्त करू शकता अशा प्रकारे। आणि जो काय आपण खाली टेक्स्ट लावलेला आहे तो अशाच प्रकारे एडिट करू घेऊ शकता। जर तुमचा इथं जर नवरीचा टेक्स्ट असेल तर हा जो टेक्स्ट आहे आपला चिरंजीवचा तो टेक्स्ट आहे तुम्ही ह्या साईडला मूव करू शकता। आणि हा जो काय ची सौकांक्षिणीचा जो टेक्स्ट आहे तुम्ही इकडे अशा प्रकारे ॲड करून घेऊ शकता। तर अशा प्रकारे तो टेक्स्ट आहे आपण मुवेबल सर्व टेक्स्ट आहेत ते मुवेबल ठेवलेले आहेत। जो काय खालचा टेक्स्ट आहे तो टेक्स्ट आपल्याला एडिट करायचा आहे, त्यासाठी परत तुम्हाला जे काही इंडियन फॉन्ट कंट्रोल ॲप आहे ते ओपन करून इथं जो हा टेक्स्ट ऑलरेडी असेल तर इथं रिफ्रेशचं बटन त्याच्यावर क्लिक करा। आणि तो जो काय असेल तुमचं जे काही नाव असेल सर्व नाव असतं ते गावाचं नाव तुमच्या इथं सर्व जे टेक्स्ट वडिलांचं नाव असतं ते इथं टाईप करून घेऊ शकता। तर मी इथं ऑलरेडी सर्व जेवढे काही टेक्स्ट असतात ते मोबाईलच्या नोटपॅड असतात त्या नोटपॅडमध्ये सर्व टेक्स्ट आहेत त्याचप्रकारे टाईप करून घेतलेले आहेत। आणि ते मी कॉपी करून घेतो, अशा प्रकारे सिलेक्ट करून कॉपी करून घ्यायचं आहे। घेतल्यानंतर परत इंडियन फॉन्ट कंट्रोल ॲप ओपन करून इथं लॉन्ग प्रेस करायचं आणि इथं पेस्ट करून घ्यायचं, अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे टेक्स्ट आहे तुम्ही ॲडजस्ट करून घेऊन इथं टाईप करून घेऊ शकता किंवा डायरेक्ट पेस्ट करून घेऊ शकता। आणि इथं घेतल्यानंतर इथं युनिकोड सीलवर क्लिक करा, कॉपीचं ऑप्शनवर क्लिक करा, केल्यानंतर टेक्स्ट अशा प्रकारे कॉपी होऊन जातो। तर परत तुम्हाला पिक्सल लॅब ॲप इथे ओपन करून घ्यायचा आणि हा टेक्स्ट आहे आपला हा टेक्स्टला तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर परत याच्या ऑप्शनवरून एडिटच्या ऑप्शनवर येऊ शकता किंवा तुम्ही ह्या टेक्स्टला डबल टॅप करायचं आहे म्हणजे परत डबल टॅप केल्यानंतर अशा प्रकारे टेक्स्ट आहेत ते एडिटण्यासाठी येऊन जाते। हा टेक्स्ट आहे तुम्हाला बॅकस्पेस घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला सगळा टेक्स्ट आहे तो इथं कट करून टाकायचा आहे। टाकल्यानंतर इथं तुम्हाला लॉंग प्रेस करायचं, लॉंग प्रेस केल्यानंतर इथं पेस्टचा ऑप्शन येईल, पेस्टच्या ऑप्शनवर क्लिक करा, तो टेक्स्ट आहे तुमचा इथं कॉपी झालेला असेल, पेस्ट कॉपी झालेला असेल आणि पेस्ट झालेला असेल तर इथं
तो टेक्स्ट ॲज प्रकार तुम्ही इथं ॲडजस्टमेंट करून घ्यायचा आहे. जर टेक्स्टची साईज जास्त असेल तर जी काय तुम्हाला आपण इथं फुटर जी PNG लावलेली आहे टेक्स्टची, त्या टेक्स्टच्या फुटर PNGला क्लिक करून तुम्ही अशा प्रकारे मूव्ह करू शकता, तुमची टेक्स्ट ॲडजस्ट करून घेऊ शकता. जर ह्या टेक्स्टची साईज जास्त जर असेल तुम्ही तर इथं टेक्स्टच्या साईजवर यायचं आणि इथं साईज आहे ती टेक्स्टची साईज अशा प्रकारे कमी करून घेऊ शकता आणि टेक्स्टच्या अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून घेऊ शकता. तशाच प्रकारे हे सर्वदा टेक्स्ट आहे तुम्ही अशाच प्रकारे एडिट करून घेऊ शकता. जे काय तुम्हाला एडिट करायचं असेल ते जे टेक्स्ट एडिट करायचं आहे तुम्हाला इंडियन फॉन्ट कन्वर्टर ॲप ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर त्याला इथं रिफ्रेश करून घ्यायचं आणि इथं तुमचे जे काही टेक्स्ट असेल ते तुम्ही टेक्स्ट इथं टाईप करून घ्यायचे. घेतल्यानंतर युनिकोड सीधीवर क्लिक करा, कॉपीच्या ऑप्शनवर क्लिक करा, परत मल्टीटास्किंगमध्ये पिक्सल लॅब ॲप इथे ओपन करून घ्या आणि इथं जो काही टेक्स्ट असेल त्या टेक्स्टला डबल क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तो टेक्स्ट आहे तो बॅकस्पेस घ्यायचा म्हणजे खोडून टाकायचा आणि इथं लॉन्ग प्रेस करून पेस्ट करून घ्यायचा आहे, ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तसंच तुम्ही सर्व जे टेक्स्ट दिलेले आहेत आपण ते अशाच प्रकारे तुम्ही सर्व टेक्स्ट आहेत ते एडिट करून घेऊ शकता. जर तुमच्या इथं PNG वगैरे जर टेक्स्ट जास्त साईज असेल तर तुम्ही PNG आपण जे काय PNG वापरले ते सर्व इथं लॉक करून ठेवलेले आहेत. तर तुम्हाला हे अनलॉक करण्यासाठी म्हणजे मूव्ह करण्यासाठी तुम्ही इथं लेअरच्या ऑप्शनवर यायचं आहे. आल्यानंतर हे जे काय दिसतं ते जेवढे PNG आपण ते अनलॉक ठेवले आहेत म्हणजे इथं एक लॉकचं चिन्ह आहे त्याच्यावर ते लॉक आहेत, ते अनलॉक करून तुम्ही अशा प्रकारे त्याचे PNG ते मूव्ह करू शकता. आणि जे जेवढे काय आपण टेक्स्ट आहेत ते सर्व अनलॉक ठेवलेले आहेत म्हणजे तुम्ही जे इथले इथं एडिट करून घेऊ शकता. जर तुमची टेक्स्ट अजून जास्त असेल तर तुम्हाला हे टेक्स्ट नको असेल तर हा टेक्स्ट आहे तुम्ही क्लिक करून इथं डिलीटच्या ऑप्शनवर यायचं आहे. हा टेक्स्ट नको असेल तर तुम्ही इथं टेक्स्टला आपण खाली घेऊ या टेक्स्टला आणि हे टेक्स्ट तुम्हाला जर अजून टेक्स्ट ॲड करायचं असेल तर ह्या टेक्स्टला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर इथे कॉपीचं ऑप्शन येईल, तुम्हाला कॉपीच्या ह्याच्या ऑप्शनवर आल्यानंतर कॉपी करून घ्यायचा. कॉपी केलेला टेक्स्ट आहे सर्वात वरती येऊन जाईल. आल्यानंतर तो टेक्स्ट आहे परत तुम्ही इथं कॉपी करून तुम्ही असे निमंत्रकचे जास्त नावं सुद्धा मी ॲड करून घेऊ शकता. तर ह्यामध्ये आपण एक PNGसुद्धा ॲड केलेले, जर तुम्हाला जास्त नावं नसेल तर यामध्ये आपण एक PNG ती ॲड केलेलं आहे. ते लेअरवर जायचं आहे, लेअरवर आल्यानंतर इथं जी काही आपण एक्स्ट्रा PNG यामध्ये दिलेली आहे ती PNGसुद्धा मी इथं ॲड करून घेऊ शकता. त्याला अनलॉक करून त्याची जी साईज आहे ती साईज कमी जास्त करून घेऊ शकता. अशा प्रकारे ते PNG तुम्ही इथं ॲड करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्ही जेवढं काही टेक्स्ट आहेत ते अशाच प्रकारे तुम्ही इथं एडिट करून घेऊ शकता. तर इथं जे PNG ते सर्व आपण अनलॉक करून ठेवलेले ते लॉक करून तुम्ही मूव्ह करू शकता, किंवा जर तुम्हाला अजून PNG ॲड करायचे असेल तर PNG ॲड करू शकता. त्यासाठी वरती प्लसच्या चिन्हावर क्लिक करायचं आहे, फॉर्म गॅलरीवर क्लिक करा आणि जे काय तुमचे PNG असतील, आपण PNGवर एक स्पेशल व्हिडिओ बनवला आहे, ते व्हिडिओमध्ये सर्व तुम्हाला लग्नपत्रिकेचे PNG ते भेटून जातील. तर अशा प्रकारे तुम्ही सर्व जे एडिट करून घेऊ शकता. तर तुमचा आता मेन येतो तो फोटो ॲड करायचा असतो, तुम्हाला कपलचा फोटो ॲड करायचा. फोटो ॲड करण्यासाठी तुम्हाला ह्यावर जे फोटो येतो आधी तुम्हाला क्रॉप करून घ्यायचा आहे. त्या क्रॉप फोटो कसा करायचा त्यावर आपण एक स्पेशल व्हिडिओ येतो बनवलेला आहे सविस्तर, तो तुम्ही पाहून अशाच प्रकारे फोटो येतो क्रॉप करून घेऊ शकता. तर इथं प्लसच्या चिन्हावर क्लिक करा, फ्रॉम गॅलरीवर क्लिक करा आणि तुम्ही जिथं तो फोटो क्रॉप केलेला असेल, पिक्सआर्ट असेल किंवा डाउनलोडमध्ये फोल्डरमध्ये असेल तुमचा, तिथं तुम्ही तो फोल्डर कुठं फोल्डर असेल तुमचं ते फोल्डरमधले ते फोल्डर फोल्डरमधला जो फोटो येतो तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे फोटो येतो मी इथं सिलेक्ट करून घेतलेला आहे. घेतल्यानंतर इथं तुमचा फोटो ह्या साईडला असेल तर तुम्ही इथंच जो पोझिशन आहे फोटोची ह्या साईडला अशी करून घ्यायची आणि घेतल्यानंतर इथं जो फोटो आहे तुमचा अशा प्रकारे ॲड करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे पूर्ण एकदम एका क्लिकवर कटआउट फोटो कसा कट करायचा त्यावर आपण एक व्हिडिओ बनवला, तो व्हिडिओसुद्धा पाहू शकता. तर ह्या फोटो तुम्ही इथं ॲड करून घेऊ शकता. जर तुम्हाला आपण या फोटोमागं जे फॉग PNG लावलेली आहे ती जर नसेल पाहिजे तर तुम्ही इथं लेअरवर यायचं आहे. लेअरवर आल्यानंतर तुम्हाला इथं जी बस दिसून जाईल अशा प्रकारे आपण एक रेड कलरची जी फॉग PNG लावलेली आहे त्याला हाईड करायचं. हाईड करायचं म्हणजे ती नको असेल तर तुम्ही नको करू शकता, किंवा आपण इथं जे काय फेदर म्हणजे मोराचे पीस लावलेले ते सुद्धा तुम्ही हाईड करू शकता. त्याचे आपण इथंच एक हे हाईड करू शकता, अशा प्रकारे हाईड करून घेऊ शकता. म्हणजे तुमची नवीन लग्नपत्रिका अशा प्रकारे दिसून जाईल. तर आपण ते लावलेले ते तुम्हाला आकर्षक दिसून जातील त्यासाठी आपण एक लावलेले आहेत. जर तुम्हाला अजून नवीन प्रकारे डिझाईन बनवायचे असेल तर तुम्ही ह्या टेक फोटोला काय करायचं आहे, मोठा करायचा फोटो आणि फोटोला कॉपी करायचं म्हणजे या शॉर्टकटच्या ऑप्शनवरून कॉपी करायचं आहे. आता वरचा फोटो कॉपी केलेला आहे तो साईडला ठेवायचा आणि जो खालचा फोटो आहे त्या फोटोला तुम्हाला टेक्स्चर द्यायचा आहे, म्हणजे एक नवीन प्रकारे तुम्ही ट्रेंडिंग बघू शकता. तशाच प्रकारे तुम्ही बनवू शकता. त्यासाठी तुम्हाला जे टेक्स्चर लागते ते टेक्स्चर आहेत ते आपण टेलिग्राम चॅनेलवर अपलोड करणार आहोत. तर टेक्स्चर तुम्ही वापरून अशा प्रकारे एक आकर्षक डिझाईन अजून बनवू शकता.
तर अशा प्रकारचे काही नैसर्गिक निसर्गाचे जे टेक्स्चर असतात, म्हणजे अशा प्रकारे तुम्ही टेक्स्चर वापरून तुमचा फोटो येतो अजून आकर्षक लग्नपत्रिका आहे ती ओके करायचं आकर्षक बनवू शकता, अशा प्रकारे टेक्स्चर आहेत ते ॲड करून घेऊ शकता. तर या टेक्स्चरला साईज अजून मोठी करून तुम्ही इथं अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचा, आणि जो वरचा फोटो आहे तो फोटोवर फोटो आणून जी फोटोची वरच्या साईजचा फोटो आहे ते साईज कमी करून अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून घेऊ शकता. तर अशाच प्रकारे तुम्ही अजूनसुद्धा एक नवीन ह्याच्यामध्येच डिझाईनमध्ये अजून एक नवीन लग्नपत्रिका दिलेला आहे. आपण जेवढ्या ए पी एल पी फाईल देतो त्या सर्व तुम्हाला ह्या एडिटेबल असतात, म्हणजे तुम्ही काहीही याच्यामध्ये एडिट करून घेऊ शकता. अशा प्रकारे आपण ज्या पी एल पी फाईल आहेत ते बनवत असतो. तर ही नवीन डिझाईनसुद्धा अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता. जर तुम्हाला अजून ह्यामध्ये जी पी एन जी फॉक पी एन जी जर इनेबल करायचं असेल तर इनेबल करू शकता. तर तुमच्या अजून डिझाईन आहे ते अशा प्रकारे दिसून जाईल. तर तुम्हाला हे सर्व जे काही आपण ह्यामध्ये जे मटेरियल वापरले ते आपल्या टेलिग्राम चॅनेलवर भेटून जाईल. तर ते तुम्हाला टेलिग्राम चॅनेल ते जॉईन करून घ्यायचं आहे. आणि इथं तुमची सर्व डिझाईन झाल्यानंतर ही तुम्हाला सेव्ह करायची. तर सेव्ह करण्यासाठी तुम्हाला इथं एक सेव्हचा ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करा. सेव्ह ॲज अ इमेजवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर जी आपण साईज आहे ती हायर रिझोल्यूशन ठेवलेली आहे, जेणेकरून तुमची इमेज आहे ती जी बॅनर लग्नपत्रिका बनवलेली ती एच डीमध्ये सेव्ह होऊन जाईल. सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचं आहे. आणि थोडा वेळ लागू शकतो तुम्हाला इथं सेव्ह टू गॅलरी केले ना, तुमचे टाईम लागू शकतो इथं व्यसा वेळ. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपण अशाच नवीन नवीन रोज व्हिडिओ घेऊन येणार आहोत आणि त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर अशाच प्रकारे आपण अजूनसुद्धा लग्नपत्रिका नवीन नवीन त्या बनवलेल्या आहेत, तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनेलवर पाहू शकता. जर तुम्हाला काही जर तुम्हाला एडिटिंगविषयी काही जर प्रॉब्लेम असेल तुम्ही डायरेक्ट मला इंस्टाग्रामला फॉलो करून मेसेज करू शकता. आणि जर आपले टेलिग्राम चॅनल जॉईन असेल केलं तर नक्की जॉईन करून घ्या, तिथं आपण सर्व मटेरियल आणि अपडेट्स